ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 19 ऑक्टोबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेसच शरद पौर्णिमा असंही म्हणतात। या कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण रूपात असतो आणि संपूर्ण भूतलावर अमृतकणांचा वर्षाव करत असतो, आणि म्हणूनच या कोजागिरीच्या रात्री सर्व देवी देवता या अमृतकणांना प्राशन करण्यासाठी भूतलावर येतात। आपण सुद्धा कोजागिरीच्या रात्री जागरण नक्की करा। या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोणकोण जागा आहे याची विचारणा करतात। कोजागिरीचा अर्थच कोण जागत आहे, आणि म्हणूनच हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण कोजागिरीच्या रात्री जागरण करा। केवळ जागरणच नव्हे तर आपली जी कुलदेवता आहे, कुलदेवी आहे, तिच्या नावाचा, तिच्या मंत्रांचा जप करा। माता लक्ष्मी प्रसन्न होते। किंवा तुमची ज्या देवतेवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या देवतेच्या मंत्रांचा जप केलात तरीही चालेल। मित्रांनो, माता लक्ष्मी येते, कोण जागत आहे हे पाहते। अनेक जण दूध खीर बनवतात आणि ती चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर तिचं प्राशन केलं जातं, ती खीर ते दूध पिलं जातं। मित्रांनो, यामुळे आरोग्याची तर प्राप्ती होतेच, मात्र लक्ष्मी कृपासुद्धा बरसते। आज आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरातील जुन्या झाडूचा तसेच नव्या झाडूचा असे दोन अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत। मित्रांनो, झाडूचा संबंध थेट माता लक्ष्मीशी आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार झाडू हा माता लक्ष्मीचंच रूप मानला जातो, आणि म्हणूनच या कोजागिरीच्या दिवशी झाडूशी संबंधित हे दोन उपाय करायला आपण विसरू नका। पहिला उपाय हा आपल्या घरातील जुन्या झाडूशी संबंधित आहे, तर दुसरा उपाय हा नवीन झाडूशी। सुरुवातीला जाणून घेऊया की जुन्या झाडूशी संबंधित उपाय आपण नक्की कसा करावा। मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 19 ऑक्टोबर मंगळवारी रात्री 7:02 होत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर बुधवारी रात्री 8:25 होईल। थोडक्यात, मंगळवारच्या संपूर्ण रात्रभर ही कोजागिरी पौर्णिमा असणार आहे। आपण जुन्या झाडूचा जो उपाय करणार आहोत तो बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी सकाळी करणार आहोत। या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपण आपलं किचन, आपलं संपूर्ण घर हे व्यवस्थित झाडून घ्यावं, झाडलोट करावी, आणि त्यानंतर हा झाडू, आपल्या घरातील जो आपण वापरत आहोत हा झाडू, झाडलोट केल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा, प्रवाहित करावा। किंवा आपण एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा हा झाडू टाकून येऊ शकता। मित्रांनो, हा उपाय इतका प्रभावशाली आहे की या झाडूसोबत घरातील मोठ्यात मोठे पितृदोष, राहूदोष आणि केतुदोष निघून जातात। पितृदोष म्हणजे काय? तर आपले पितृ, म्हणजे जे लोक आज सध्या आपल्यात नाही आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, हे आपले पितृ असतात। आणि कोणत्याही कारणास्तव जेव्हा जेव्हा आपले पितृ हे अप्रसन्न होतात, नाराज होतात, तेव्हा आपल्या जीवनात पितृदोष उत्पन्न होतात। जर तुमच्या घरातील लोकांना नोकरी लागत नसेल, जॉब लागत नसेल, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही, प्रत्येक कामामध्ये अपयश येतं, घरातील मुलाबाळांचे विवाह होत नाहीत, घरामध्ये सतत आजारपण आहे, तर लक्षात घ्या, ही पितृदोषाची लक्षणे असू शकतात। किंवा राहूदोष आणि केतुदोषामध्ये वारंवार अपघात घडून येतात, कोणत्याही मोठ्या कामामध्ये अचानक अडचण येते। लक्षात घ्या, हे दोष या जुन्या झाडूबरोबर निघून जातात जर आपण या कोजागिरी पौर्णिमेस बुधवारच्या दिवशी हा झाडू आपण टाकून दिला तर। मात्र केवळ इतकं करून चालणार नाहीये, आपण आदल्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोबर मंगळवारच्या रात्री माता लक्ष्मींचं विधिवत पूजन नक्की करा। माता लक्ष्मींची पूजा करा आणि या पूजेमध्ये एक मंत्र सांगत आहे। हा मंत्र माता लक्ष्मींचा बीज मंत्र आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त जप करा। मंत्र आहे, ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा। कमीत कमी एक माळ म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप करा। मित्रांनो, घरातून गरिबी, दारिद्र्य, जॉब लागत नाही, नोकरी लागत नाही, पैसा येत नाहीये, या सर्व समस्या माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की दूर होतात। दुसरा जो उपाय आहे तो आपण नवीन झाडूने करणार आहोत। यासाठी आपल्याला 1 किंवा 3 झाडू हे खरेदी करावे लागतील। आपल्या इच्छेनुसार आपण 1 सुद्धा खरेदी करू शकता किंवा 3 सुद्धा। खरं तर हिंदू धर्मशास्त्रात दान धर्माचं अत्याधिक महत्त्व आहे। मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण हे झाडू खरेदी करणार आहोत, म्हणजेच 19 ऑक्टोबर मंगळवारी आपण 1 किंवा 3 नवीन झाडूंची खरेदी करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर बुधवारच्या दिवशी आपण या झाडूंचं गुप्तदान करायचं आहे। हे गुप्तदान आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर करावं लागेल। ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? तर सूर्योदय होण्यापूर्वी,
सूर्य उगवण्यापूर्वी जो 1 ते 1.5 तासांचा कालावधी असतो याला आपण ब्रह्ममुहूर्त असं संबोधतो। तर मित्रांनो, 20 ऑक्टोबर बुधवारी आपण पहाटे लवकर उठा, स्नान करा आणि त्यानंतर माता लक्ष्मींच्या मंदिरात जाऊन, जर तुमच्या जवळपास माता लक्ष्मींचं मंदिर आहे तर अशा लक्ष्मी मंदिरात जाऊन, किंवा भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन, किंवा तेही नसेल तर लक्ष्मीनारायणांचं मंदिरसुद्धा चालतं, आणि तेही नसेल तर आपण कोणत्याही देवी देवतेच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी या 1 किंवा 3 झाडूंपैकी एका झाडूने झाडलोट करा, त्या मंदिराची साफसफाई करा आणि हा झाडू त्याच ठिकाणी ठेवून या। जर तुम्ही 3 झाडू घेऊन गेलेला आहात तर एकाच झाडूने झाडलोट करायची आहे आणि हे तिन्ही झाडू त्याच ठिकाणी ठेवून आपण गुपचूप तिथून निघून यायचं आहे। मित्रांनो, हे गुप्त दान आहे आणि म्हणून हा उपाय करताना कोणीही तुम्हाला पाहणार नाही, कुणाचीही तुमच्यावरती दृष्ट पडणार नाही, याची मात्र आपण पुरेपूर काळजी घ्या। आणि हे दोन्ही जे तुम्ही उपाय करत आहात त्याबद्दल कुठेही वाच्यता करू नका। लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या उपायाबद्दल, एखाद्या टोटक्याबद्दल वाच्यता करतो, आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतो, तेव्हा तेव्हा त्या उपायांचा जो प्रभाव आहे तो खूप कमी होताना दिसून येतो। मित्रांनो, आपल्या घरात जे जुने झाडू आहेत, मी यापूर्वी सांगितलं, वारंवार सांगतोय की जुने झाडू आपल्या घरात ठेवू नका। जरी झाडू हा लक्ष्मीचं स्वरूप आहे, तरीसुद्धा जुने झाडू हे आपल्या घरात जर दीर्घकाळापासून असतील तर त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात वास्तू दोष उत्पन्न होतात, आणि म्हणूनच हे जुने झाडू पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली आपण ठेवून या। मित्रांनो, अनेक जण हे उपाय करतात मात्र या उपायांचं फळ त्यांना मिळत नाही। याचं कारण असं की आपल्या घरात आपण जो झाडू ठेवत असतो हा झाडू एका विशिष्ट निश्चित जागी असावा। झाडूची जागा वारंवार आपण बदलू नका। ज्या प्रकारे आपण घरामध्ये धन पैसा साठवून ठेवतो त्यावर कोणाचीही नजर पडू देत नाही, अगदी त्याच प्रकारे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तींची नजर आपल्या झाडूवर पडणार नाही याचीही दक्षता घ्या। बाहेरच्या व्यक्तीने कुणी कितीही मागू द्या, आपला झाडू की जो लक्ष्मी स्वरूप आहे तो बाहेरच्या व्यक्तीला झाडलोट करण्यासाठी चुकूनही देऊ नका। घरातली लक्ष्मी तात्काळ निघून जाते। आपल्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य म्हणजे कोणता, तर उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा, या ईशान्य कोपऱ्यामध्ये चुकूनही झाडू ठेवू नका। ही ईशान्य दिशा देवांची दिशा आहे। जरी झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप असला तरी सुद्धा घरातील सर्व निगेटिव्हिटी, सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचं काम या झाडूद्वारे केलं जातं, आणि म्हणूनच हा झाडू चुकूनही आपण या ईशान्य दिशेला ठेवू नका। मित्रांनो, झाडलोट करताना किंवा इतर कोणतीही कामं करताना जर झाडूला चुकून पाय लागला तर त्याची क्षमा प्रार्थना करा, पाया पडा, झाडू कधीही ओलांडू नका। मित्रांनो, या सर्व नियमांचं पालन आपल्याकडून केलं जाणं आवश्यक आहे, तरच या उपायाचं फळ आपणास प्राप्त होतं। अनेक जण झाडूने किडे मुंग्यांना मारतात, ही सुद्धा अत्यंत अशोभनीय अशा प्रकारची गोष्ट आहे। अनेक जण झाडूला फेकून देतात। मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही झाडलोट कराल, झाडलोट केल्यानंतर झाडू व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून तो एका विशिष्ट जागी ठेवून देणे, हा केवळ इतकाच नियम आपण या ठिकाणी पाळायचा आहे। माता लक्ष्मींच्या कृपेने घरातून गरिबी, दरिद्रता हे सर्व काही निघून जाईल जर आपण या नियमांचं पालन केलं तर। मित्रांनो, कोजागिरीशी संबंधित अजूनही अनेक उपाय आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, आणि म्हणूनच तोपर्यंत विनंती आहे की आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज बनवण्यास आम्हाला मदत आणि प्रोत्साहन मिळेल। आणि हो, जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला, मित्रांना शेअर करायला आणि कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव लिहायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।